नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रश्नम या संस्थेने आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे ठरले नंबर 1. खरे वारकरी यांना पूजेपासून वंचित ठेवणारे व देवालयाचे दरवाजे बंद करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाची महापूजा करण्याचा अधिकार नसल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदने सुद्धा पंढरपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजा करण्यास विरोध केला असून आंदोलन करण्याची केली घोषणा. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ततेकरिता 1 महिन्याचा अवधी मागितला होता, परंतु 1 महिना पूर्ण झाला तरी पण प्रशासनाने शासनस्तरावर मान्य झालेल्या मागण्यांची कारवाई केली नाही, त्यामुळे आमचा लढा पुन्हा सुरू करू असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र. वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता मोठी बातमी. उद्या दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता SSC ऑनलाईन निकाल लागणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मूल्यांकन पद्धतीनुसार उद्या महाराष्ट्रातील 15,92,418 विद्यार्थ्यांचा उद्याला लागणार ऑनलाईन निकाल. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, संतोष ढवळे, महेश पवार, सुरेश गावंडे, अशोक भुतडा, ॲडव्होकेट पापिनवार यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी इन्फोटोकिया इन्शुरन्स कंपनीवर धडक दिली होती, त्यामुळे यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला विम्याचा मोबदला. राज्यातील व्यापारी यांनी अनलॉकची मागणी केल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा राज्यात अनलॉकची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी केल्यानंतर महाराष्ट्रामधले निर्बंध हटवण्यात जाईल असा अंदाज होता, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक करण्यास दिला नकार. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती. दिग्रस दारव्हा व नेर येथील गणेश भक्ताकरिता आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवावर निर्बंध घातले, स्थापना व विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली, परंतु माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी गणेश भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा घेतला निर्णय. संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणचे वर्ग 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले खरे, परंतु दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागातील एकाही शाळेचे वर्ग सुरू झाले नसल्याचे गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडेवार यांनी सांगितले. ग्रामपंचायतचा ठराव मिळायला लागलेला विलंब, RT-PCR चाचणीचे वेळेवर अहवाल न येणे यामुळे आज दिग्रस तालुक्यातील शाळा सुरू झाल्या नाही, परंतु उद्या 16 जुलै रोजी काही शाळा सुरू होणार असल्याचे मुकेश कोंडेवार यांनी सांगितले. ह्या होत्या आमच्या आजच्या 10 विशेष घडामोडी. अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.